अशोकराव चव्हाण साहेबांना ऐकायचंय. मी काही जास्त बोलणार नाही. साहेब ने फक्त कमळ घेतलंय पण ते जे आहे आठवलेचे आमदार आहे मोदीचा. नांदेडहून आणला आणि नांदेडचा रस्ता हैदराबादकडून न्यायचं झाले आहे. त्याच्यामुळे या रस्ता येताना तुमच्या नायगाव नगर ताकदीने नाही तर साहेबांनी ज्या जिल्हा बँकेतून वसंतराव चव्हाण साहेबांनी केलं. आत्ताच वसंतरावांनी सांगितलं बायपास झाला पाहिजे किंवा पूल झाला पाहिजे. बरेच त्याच्या मागे प्रतापराव त्याच्या मागे शिरे तुम्हाला माहित आहे. दुगा तिघांचे कार्यक्रम केले त्यांनी. बापूसाहेबांचा कार्यक्रम केला. त्याचं प्रकाशन नुकतंच सन्माननीय लोकनेते आपले पालकमंत्री सन्मान सत्कार होत आहे. यानंतर एक अभ्यासू अभ्यास कदाचित शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणं मला ह्याच्यावर काही बोलायचं नाही. दादा एक फार मोठे व्यक्तिमत्व असते राज्याचं देशाचं. त्याच्यामुळे काँग्रेस साईड भूमिका आहे जी अगोदर होती. मी स्वतः प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंतापूरला गेलो होतो. मी त्यावेळेस म्हणणं आजही म्हणणं आहे लोकांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका. लोकांचा विरोध होता. लोकांचं म्हणणं की ते काजूच्या बागा आहेत आंबे आहेत गावांचं स्थलांतर पुनर्वसन करावं लागणार आहे पर्यावरणाचे विषय आहेत. त्यामुळे सगळ्या विषयांमुळे आमच्या भागाचा ऱ्हास होईल आणि म्हणून त्यावेळेस लोकांनी विरोध दर्शवला होता. आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आमचा त्याला विरोध राहिला. त्यासाठी लोकांची भूमिकाही बर्नापूरला जाऊन आलो. सभा चांगल्या झाल्या. अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे. नांदेडमध्ये आपण पाहतोय नायगावची एवढी विराट सभा झालेली आहे. आज अर्धापूरलाही मी जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत मला या निवडणुकीत काँग्रेसचं बहुमत निश्चितच मिळेल यावर शंका नाही. राज ठाकरेंनी महावी आणि भाजपकडून आपल्याला प्रस्ताव आला आहे युतीसाठी असा एक स्टेटमेंट दिलेला आहे. महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंनी असं सांगितलं आहे कार्यकर्त्यांना की मला दोन्ही पक्षांकडून. चंद्रकांत दादांनी वक्तव्य केले की येणाऱ्या 40-45 वर्षात मोदींना कुणीही हरवू शकणार नाही. एका मोठ्या राजकीय जाणकारांनी त्यांना तसं सांगितल्याचं चंद्रकांत दादा म्हणाले. काय प्रतिक्रिया तुमची? त्यांचे राजकीय जाणकार कोण? त्यांना मी भेटून त्यांचंही मत समजून घेईन किंवा काय केलं म्हणजे मी समजून. पण असे लोकशाही आहे शेवटी. लोकशाहीमध्ये ज्या काही घटना मागच्या इतिहासात जमा झालेल्या आहेत त्या इतिहासामध्ये अनेक उलटापालट देशामध्ये अनेक गुन्हा झालेली आहे. त्यामुळे हे कुठल्या गोष्टी राजकारणामध्ये असं ग्रहित देऊन चालत आहे. नितीन राऊत यांनी असं की वीज मंडळाची परिस्थितीसुद्धा बिकट आहे. दुसरीकडे शेतकरीसुद्धा अडचणीमध्ये आहे. मध्यमार्ग काढून सवलतीच्या दराने काही निर्णय घेत सवलतीच्या मार्गाने काही करता आलं समन्वयातून तो प्रयत्न केला पाहिजे. आम्हालाही लोकांना त्रास व्हावा असे आम्हाला अजिबात वाटत नाही. वीज मंडळाकडे पैसेच उपलब्ध झाले नाही. वीज मंडळ कोलमडून पडेल आणि शेवटी राज्य अंधारात जाईल. त्यामुळे ती दक्षता घ्यावी लागते. पण समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे असं माझं मत. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं आपलं काल जालन्यात वक्तव्य होतं. काय नेमका आशय होता आपल्या वक्तव्यात? एवढं की आम्ही सुद्धा या सत्तेमध्ये एक महत्वाचा पक्ष या नात्याने आमचं समर्थन महत्वाचं एवढं सांगायचं. काय काँग्रेस नाराज आहे का सत्तेत महाविकासाठी? काय आशय नेमका काय? काँग्रेस खूप आशावादी आहे. काँग्रेसचा पूर्ण विश्वास विद्यमान मुख्यमंत्र्यांवर आहे. तिन्ही पक्ष चांगलं काम करत आहेत आणि काँग्रेसचा त्याच्यामध्ये सहभाग आहे एवढं मला सांगायचं. साहेब राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा असतील किंवा म्हाडाच्या असतील आणि आता शिक्षक पात्रता परीक्षा घेतली यात सगळ्या परीक्षामध्ये पेपर फुटी आणि घोटाळे बाहेर येत आहेत. काय गंभीर बाब आहे. सिस्टममध्ये दोष जे आहेत ते दूर करता आलं पाहिजे. लोकांचे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि नामांकित लोकांना पारदर्शक पद्धतीने काम करण्याकरता काही नवीन पद्धतीने विचार केला पाहिजे असं माझं मत. जैतापूर माझ्याकडे जालना आणि परभणी या दोन्ही जिल्हे आणि नांदेड अशी जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. काल मी मंठा जाफराबाद या दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलो. बदनापूरला जाऊन आलो. आज सभा चांगल्या झाल्या. अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे. नांदेडमध्ये आपण पाहता नायगावची एवढी विराट सभा झालेली आहे. आज अर्धापूरलाही मी जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत मला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत निश्चितच मिळेल यावर शंका नाही. राज ठाकरेंनी महावी आणि भाजपकडून आपल्याला प्रस्ताव आला आहे युतीसाठी असा एक स्टेटमेंट दिलेला आहे. महाविकास आघाडी केली असं राज ठाकरेंनी असं सांगितलं आहे कार्यकर्त्यांना की मला दोन्ही पक्षांकडून प्रस्ताव आला युतीचा. माझ्या माहितीमध्ये चंद्रकांत दादांनी